छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील अजिंठा दूध डेअरी येथे विना परवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मित होत असल्याचं आढळून आल्यानं डेअरी चालकावर कारवाई करण्यात आली. अस्वच्छता वातावरणात होत असलेल्या निर्मिती संदर्भात दुग्धजन्य पदार्थाचं नमुनेही घेण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डी व्ही पाटील, अजित मैत्रे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व दूध विक्रेते, दूध संकलन वितरण केंद्र, खाजगी सहकारी दूध उत्पादक संस्था यांनी उच्च प्रतीचे भेसळ विरहित दूध, विस्कृती दुग्धजन्य पदार्थ निर्मित व विक्री करावी, त्यासाठी लागणारे वजन काटे प्रमाणित करून घ्यावे आणि नागरिकांना निर्भेळ व स्वच्छ दूध व दूध जन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावे असं आवाहन जिल्हा समितीच्या वतीनं करण्यात आलंय. या पथकानं मंगळवारी रात्री ही कारवाई केली. या मोहिमेत 6 कॅनमध्ये 149 किलो दही आणि 19 किलो पनीर आणि 49 किलो SMP पावडर जप्त करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, AI News, संभाजीनगर.